मी ज्या क्षेत्रफळामध्ये उभा आहे हे वावर माझा आहे. माझ्या वावरामध्ये दरवर्षीप्रमाणे मी मुळा, आंबडचुका, मिरची, फुलगोबी, पत्तागोबी अशा पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. परंतु निसर्गामुळे यावर्षी भुरी व बुरशीरोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे माझ्या गोबीचे व पालेभाज्याचे पानं पिवळे होऊन तिच्यावर करपा हा रोग जास्त प्रमाणात आला व गोबीची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गेल्या यावर्षीपासून सुरुवातपासून सोयाबीन या पिकानेही दडी दिली, त्याच्यानंतर पाठोपाठ तुरीनेसुद्धा दडी दिली. आमचे सतत नुकसान होत असल्यामुळे यावर्षी मोठी आशा होती की बागायतीमध्ये आपण काही ना काही उत्पन्न उडवून कमावून घरखर्च भागू. परंतु यावर्षी बागायती क्षेत्रावरसुद्धा प्रचंड प्रमाणात रोगानं प्रादुर्भाव केल्यामुळे माझं पीक अक्षरशः नष्ट झालं. आपण बघितलं असेल की गोबीवर बुरशीमुळे काळे डाग पडले, त्यामुळे व्यापारी याला कोण्याच भावात घ्यायला तयार नाही. आधीच भाजीपाल्याचे भाव, संभाराचे भाव 2 रुपये किलो आहे, पालकाचे भाव 2 रुपये किलो, मेथीचे भाव 2 रुपये किलो, अशातच फुलगोबीचे भाव 5 रुपये किलो आहे. पण चांगल्या गोबीलासुद्धा मार्केट नसून या गोबीला कोणीच घ्यायला तयार नाही. कोणत्या पिकाची लागवड केली? मी पत्तागोबी, फुलगोबी, संभार, मुळे, पालक, मिरची व इतर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. कितीचं नुकसान झालं तुमचं? माझं जवळपास या क्षेत्रफळामध्ये 1.25 एकरामध्ये जवळपास 50 ते 60 क्विंटल गोबी निघणार होती. तर माझा आज ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी माझं जवळपास 75 ते 80 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि याच्यावर खर्च जर एकंदरीत धरला तर गोबीच्या बीजवाईपासून ते लागवड व पूर्ण टोटल खर्च जर पकडला तर 30 ते 35 हजार रुपयाला खर्च येतो. व हा खर्च आता निघणंसुद्धा कठीण आहे. ठीक आहे.